तुम्ही तुमचं शिक्षण करता करताही पैसे कमवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला काही सॉफ्टवेअरच्या स्किल्स शिकाव्या लागतील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पिक एंड डॅड यूट्यूब चॅनलवरती। सो मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे हा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे शिक्षणही करतात आणि त्यांना एक साईड इन्कम चालू करायचा, ठीक आहे। म्हणजे तुम्ही डिग्री करत असाल, 3 वर्षाची डिग्री असते, सो त्याच्यापैकी एक एक तास जर तुम्ही इथे इन्व्हेस्ट केला दिवसातला, तरी तुम्ही याच्यामध्येही तुमचं करिअर बनवू शकता किंवा याच्यामधून तुम्ही साईड इन्कमही जनरेट करू शकता, ठीक आहे। सो तुम्ही ह्या ज्या स्किल्स आहेत ना, या कोणत्या कोणत्या आहेत आपण बघूयात। सर्वात पहिली जी आहे ती आहे ग्राफिक डिझायनिंग। ग्राफिक डिझायनिंगमध्ये तुम्ही स्वतःचं करिअर बनवू शकता, नो डाऊट, पण तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर प्रचंड स्कोप आहे ग्राफिक डिझायनिंगला, आणि जे की तुम्ही तुमचं शिक्षण करता करताही करू शकता, ठीक आहे। freelancer.com, indeed.com, design99 किंवा तुम्ही गुगलवरती ही टाका डिझायनिंग फ्रीलान्सर वर्क, तुम्हाला भरपूर असे प्रोजेक्ट मिळतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी ते शिकावं लागेल। ग्राफिक डिझायनिंग शिकण्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती फोटोशॉप, इलस्ट्रेटर हे दोन जरी सॉफ्टवेअर तुम्ही शिकला तर तुम्हाला फ्रीलान्स जे कामं आहेत तर ते तुम्हाला मिळतील। त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंगमध्येही तुम्ही तुमचं स्वतःचं करिअर बनवू शकता मित्रांनो। त्याच्यासाठी तुम्हाला प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट आणि फोटोशॉप हे दोन तीन सॉफ्टवेअर शिकावे लागतील, आणि त्याच्यामध्येही तुम्ही एक साईड इन्कम जनरेट करू शकता। सेम फ्रीलान्सर पोर्टल आहेत, भरपूर पोर्टल्स आहेत, तेच जर नसेल तर तुम्हाला लिंक्डइनवरतीही खूप साऱ्या प्रोजेक्ट अपॉर्च्युनिटीज तिथे मिळतील, ठीक आहे। सो तुम्हाला इंडीडवरतीही काम मिळणार आहे, लिंक्डइनवरतीही काम मिळणार आहे, त्याच पद्धतीने तुम्ही मोशन ग्राफिक डिझायनिंगमध्येही तुमचं साईड इन्कम जनरेट करू शकता। पण मी ॲनिमेशनमध्ये तुमचं साईड इन्कम किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये नका करू पर्सनली सजेस्ट करेल। जर तुम्हाला करिअर बनवायचं असेल तरच या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा, ठीक आहे। पण जर तुम्हाला एक साईड इन्कम फक्त भागवायचं असेल, घराचा खर्च किंवा राहणं हे ते, बरेच जण जे आहेत ते खेड्यामधनं सिटीमध्ये राहायला जातात शिक्षणासाठी, सो त्यांना थोडीशी हेल्प जर होत असेल फ्रीलान्सर प्रोजेक्टमधनं, तर याच्यामधनं तुम्ही थोडाफार पैसा फ्रीलान्सिंगमधनं कमवू शकता। त्याच्यासाठी तुम्ही कॅनवा डिझायनिंगमध्येही तुमचं करिअर बनवू शकता, सॉरी करिअर म्हणतो फ्रीलान्स वर्क तुम्हाला कॅनवामध्ये, तर मी म्हणेल तुम्ही कॅनवामध्येच करा जर तुमचं शिक्षण चालू असेल तर। कॅनवा हे ॲप्लिकेशनही आहे, यांचं सॉफ्टवेअरही आहे, ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी फ्रीमध्ये शिकवलेलंही आहे। सो ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही ॲज अ साईड इन्कम जे आहे तर ते जनरेट करू शकता, आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या पिकेंडेड यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकवलेल्या आहेत मी पर्सनली। सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या प्लेलिस्ट आहेत त्या तुम्हाला चेक करायच्यात आणि यूट्यूबचे व्हिडिओज तुम्हाला बघायच्यात, ठीक आहे। सो तुम्हाला जर एक साईड इन्कम जर जनरेट करायचं असेल तर ह्या सर्व स्किल्स आहेत त्या तुम्ही इम्प्लिमेंट करा, त्या तुम्ही शिका, आणि इम्प्लिमेंट केल्याशिवाय तुम्ही शिकणार नाही आहात, सिम्पल। सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, आधी सॉफ्टवेअर्स शिकायचेत, त्याच्यावरती लिंक्डइन फ्रीलान्स याच्यावर तुम्हाला जॉबचे प्रोफाईल तुम्हाला बनवायचेत, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक फ्रीलान्स प्रोजेक्ट, एक साईड इन्कम तुमची जनरेट करू शकता। सो आय होप तुमच्या या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या असतील की जर तुम्ही असाल तर म्हणतोय, आणि जर करिअर बनवायचं असेल तर व्हिडिओ एडिटिंग ॲनिमेशनमध्ये तुम्ही तुमचं करिअर बनवा। सो थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।